शहर के गिट्टी खदान पुलिस थाना अंतर्गत केटीएम आरसी दुपहिया वाहन चोरी होने की शिकायत फिरियादी रविंद्र भीमराव डोंगरे द्वारा दर्ज की गई थी। गिट्टी खदान पुलिस द्वारा जांच कर विधि संघर्ष बालक सहित कुल मिलाकर 2,90,000 के वाहन जब्त किए गए हैं। गिट्टी खदान पुलिस में फरियादी रविंद्र डोंगरे द्वारा दुपहिया वाहन चोरी होने की शिकायत दर्ज की थी। पुलिस द्वारा छानबीन करते समय पुलिस को संदेहास्पद रूप में एक इसम वाहन चलाते हुए दिखा दिया। पूछताछ करने पर नजरअंदाज कर टाल मटोल कर रहा था। नाम व पता पूछने पर यह विधि संघर्ष बालक होने के बाद पुलिस को पता चली थी। पुलिस द्वारा छानबीन करने पर डकैती व वाहन चोरी के कई गुना दर्ज है। गिट्टी खदान पुलिस स्टेशन हा एरिया शहराचा बाहेरचा भाग असून खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे। काही ठिकाणी नवीन वस्ती ढाबा ह्या साईडला तसेच मानकापूर साईडला तयार होत आहे। तर हा मोठा एरिया असल्यामुळे तेथे काही ठिकाणी दिनांक 6 डिसेंबर रोजी फिर्यादी हा जी आहे रविंद्र डोंगरे यांची एक केटीएम गाडी होती। ती गाडी त्यांनी ढाबा येथे लावलेली असताना एका अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशी फिर्याद आमच्या इथे दाखल होती। त्याला आमचे कर्मचारी डीबीचे कर्मचारी अधिकारी शोधत असताना 17 तारखेला एक इसम आम्हाला संशयित आढळून आला माझ्या टीमला। त्यांनी त्याला ताब्यात घेतली विचारपूस केली असता त्याने कबूल केले कमी ढाबा येथील गाडी चोरलेली आहे व ती काटोल रोडला ठेवलेली आहे। त्यांनी ती गाडी काढून दिली। तसेच दिनांक 17 रोजी त्याचा 2/5 कबुली जबाब घेतला असता त्यांनी असे सुद्धा सांगितले की 19/2 रोजी गिट्टी खदान पोलीस स्टेशनलाच अजून एक गाडी एक्टिवा गाडी होती ती सुद्धा चोरलेली होती। पुलिस द्वारा कुल मिलाकर 2,90,000 का मुद्देमाल जब्त किया है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।